नमस्कार मित्रांनो, आज रविवार 5 मे 2024 राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणच्या रविवारच्या बैल बाजारामध्ये आहे। जाऊ का मागून? बस बस बस, हो। फार सुंदर देखणी रुबाबदार धडधाकट आणि एक नंबर नागोरी वासर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। किती? मात्र दोनदा चारदा। खूप सुंदर देखणी बैल आहे। दादा नमस्कार। नमस्कार, काय नाव आपलं? आकाश सहाणे। आकाश सहाणे, गाव? सोयगाव देवी। सोयगाव देवी, तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणचे शेतकरी कम व्यापारी? शेतकरी, प्युअर शेतकरी, फक्त शेतकरी। आणि आपल्याकडे ही एक सुंदर जोडी आहे। किती दात म्हटले? दोन दात चार दात। अलीकडचा चार दात, पलीकडचा दोन दात। यस, दोन दात चार दात अशी नागोरी वासरांची जोडी आपल्याला पाहायला भेटते। थोडं पुढं वडा त्याला। तर ही जोडी अतिशय देखणी आहे। अंगापिंडाने भरलेली वासरं आहेत। लंबी आहे, उंच पुरी आहे, शेतकऱ्याच्या दावणीला आहे, शेतकऱ्याच्या हातात आहे, खात्या गावानीची आहे। बर, काय काय सांगितली किंमत देणं घेणं? 1,40,000 रुपये त्यांची किंमत सांगितलेली आहे। कामाची गॅरंटी? कशा कशाला आता सध्या? कसे वखराचे चालू आहेत, तांग्याला गाडीला सुद्धा चालू आहेत, म्हणजे सर्व कामाला चालू आहे। बरं, हे आपलं चालू असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो की इकडे बाजूला बॅक साईडला एक बॅनर दिसत आहे, हे तांबेकर सरांचे नवोदय क्लासेस व निवासी वसतिगृह, टेंभुर्णी रोड, राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी नवोदयचे क्लासेस चालवतात। वसतिगृह आहे, निवासी वसतिगृह आहे, भरपूर विद्यार्थी आपले लागलेले आहेत। आतापर्यंत 50+ विद्यार्थी आपले लागलेले आहेत। हे माझंच वसतिगृह आहे। या ठिकाणी आपण 94-05-74-70-74 या मोबाईल नंबरवर संपर्क साधून अगदी 3री-4वी-5वी-6वी-8वी ऑनलाईन क्लास आणि नवोदयचे क्लासेस आपल्या मुलांना जर लावायचे असेल तर आपण निश्चितपणे जॉईन करू शकता। सोबतच या ठिकाणी एक जबरदस्त जोडी आपल्याला पाहायला भेटली। मित्रांनो, ही जोडी आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। अशा प्रकारच्या जोड्या, अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास निश्चितपणे त्यांच्याशी संपर्क साधा। बरं, अशा प्रकारची जोड्या आपल्याकडे मिळतील का? आणखी अशा प्रकारच्या जोड्या, सुंदर देखणी नागोरी वासरं आपल्याकडे मिळू शकतात। खूप छान, खूप जबरदस्त। एकदा फक्त थोडंसं काय करा, आता एकदा एकदा हलवा द्यायला वाटल्यास घ्या जागेवर, ठिकाणावर आता। क्या बात आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद।